आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। वा मित्रा वा, चांगलं वचन पाळलंस, काय साथ दिलीस, चांगली मैत्री निभावलीस। तुम्ही दोघं वेशभूषा, उंची, हावभाव सर्व प्रकारे एक समान आहात। दोन्ही भावांचं रूपही एकसारखंच आहे। तुमच्या दोघातील साम्य पाहून मी भ्रमात पडलो। महाराज घाबरू नका, सगळं ठीक होईल। कसा आहेस मित्रा? वा मित्रा वा, चांगलं वचन पाळलंस, काय साथ दिलीस, चांगली मैत्री निभावलीस। खूप पीडा होते का तुला? कृपाळू रघुवीर, मी आपल्याला पहिल्यांदाच म्हणालो होतो, वाली माझा भाऊ नाही, माझा काळ आहे काळ। तरीही आपण मला टिवचलत आणि मृत्यूच्या दाढेत पाठवलं आणि आपण लपून माझ्या पिटाईचा तमाशा पाहत राहिलात। रघुनंदन, आपण असं का केलं? आपण आधीच खरं खरं सांगितलं असतं की तुम्ही वालीला मारणार नाही, तर मी माझं हसं करायला तरी गेलो नसतो। तुझा राग स्वाभाविक आहे, परंतु शांत चित्तानं विचार करून माझी विवशता जाणून घ्यायचा प्रयत्न कर। तुम्ही दोघं वेशभूषा, उंची, हावभाव सर्व प्रकारे एक समान आहात। दोन्ही भावांचं रूपही एकसारखंच आहे। तुमच्या दोघातील साम्य पाहून मी भ्रमात पडलो। जर माझ्या चुकीमुळं माझ्या बाणानं तुझ्या हृदयाला घायाळ केलं असतं तर कोण धर्मसंकट होतं माझ्यासाठी? मला शरण आलेल्या एका प्राण्याचा वध करण्याच्या कलंकानं रघुकुलाची कीर्ती मातीत मिळाली असती। याच कारणानं मी शत्रू संहारक बाण नाही सोडला आणि तुला इतका त्रास सहन करावा लागला। मित्रा, आता तुझे घाव आणि पीडा कशी आहे? प्रभु, हा तर चमत्कार झाला प्रभु। मला आपण स्पर्श केल्यानंच माझा आधीचा सगळा त्रास सगळं नाहीस झालं। एक नवीन उत्साह शक्तीच्या विरुद्ध प्रवाहाचा संचार होऊ लागला। माझे प्रभू श्रीराम सुखदायी श्रीहस्तांनी मृत शरीरातही श्वासाचा संचार होऊ शकतो। श्रीरामांचा महिमा अपरंपार आहे। हनुमान, मला या संसारापासून दूर पारलौकिक बनवू नकोस। हे तर एका मित्रासाठी, एका मित्राचं खरं प्रेम आणि सद्भावनेचं प्रतीक आहे। वानरराज सुग्रीव तर केवळ एक मित्रच नाहीत, तर यावेळी आमचे आश्रयदाताही आहेत। मित्र वत्सल, माझे प्राण आपल्या अधीन आहेत असं म्हणून मला लाजू नका। आपण मला आज्ञा करा, माझं काय कर्तव्य आहे प्रभू? अन्यायी अधर्मी वालीचा प्रतिकार, पुन्हा त्याला युद्धासाठी आव्हान